अमरावतीहून मुंबईकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसचे इंजिनसह डबे रुळावरून घसरले, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कल्याण स्थानकाजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचंही वेळापत्रक कोलमडलं होतं. अमरावतीहून मुंबईकडे जाणारी 12112 डाऊन अमरावती मुंबई एक्सप्रेस ही गाडी पहाटे 5 सुमाराला कल्याण स्थानकात दाखल होत असताना प्लॅटफॉर्म पासून 50 मीटर अंतरावर गाडीच्या इंजिनसह 3 डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली तर पहाटेला घडलेल्या या अपघातामुळे रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. सुदैवाने जीवित हानी मात्र टळली. बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी 5 अपक्ष आमदारांना घेऊन दावेदारी मांडली आहे. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे प्रभारी ओम माथूर यांची भेट घेतली आहे, तर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याबद्दल त्यांना आमदार रवी राणांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. शिवसेनेचं समर्थन न मिळाल्यास भाजपा अपक्षांना योग्य न्याय देऊ शकते, त्यानुसार आमदार रवी राणा मंत्री होऊ शकतात. बडनेरा मतदारसंघातून दणदणीत विजय प्राप्त केलेले आमदार रवी राणा यांनी 5 अपक्षांसह आपली दावेदारी मांडली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे प्रभारी ओम माथूर यांची त्यांनी भेट घेतली, तसंच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर आरूढ होत आहेत, त्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. एक कॅबिनेट व 2 मंत्रालय अशी मागणी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे. रामदेव बाबांनी रवी राणांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार रवी राणा यांनी 5 अपक्ष आमदारांसह ही दावेदारी मांडली आहे. सिटी न्यूज शहरातील प्रत्येक प्रभागातील अस्वच्छतेबाबतची सत्य परिस्थिती प्रसारित करत आहे, हे जाणून सिंधी कॅम्प रामपुरी कॅम्पवासियांनी आपली कैफियत सिटी न्यूजकडे मांडली आहे. लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च केले जातात, मात्र कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या असं चित्र या प्रभागातील आहे. डेंग्यूच्या साथीत वाढ होत असल्याने नागरिकात भय आहे. लाखो रुपये खर्च करूनही शहरातील प्रभाग घाणीच्या विळख्यात सापडले आहेत. पैसा खर्च होतो मात्र स्वच्छता होत नाही, असं चित्र सिंधी कॅम्प रामपुरी कॅम्प परिसरातील आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, नाल्या तुंबलेल्या, यामुळे होणारा डासांचा प्रादुर्भाव व डासांमुळे होणाऱ्या आजारांची लागण, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह लागलंय. रामपुरी कॅम्पवासियांनी आपली कैफियत सिटी न्यूजकडे मांडली आहे. हमको यहाँ पर डर है, हमको ये नाली वगैरह साफ नहीं करते. हमने एक दो दफ़ा नगर शहर को बोला है, थोड़ा बोल के करके चल जाते, फिर 2-3 दिन आते ही नहीं यहाँ. पीछे भी की सर्विस गली की भी हालत ख़राब है, बहुत कचरा है वहाँ पर. शीला देवी बजा जाए, कचरा है, मच्छरों की परेशानी और डेंगू मच्छर की ज़्यादा परेशानी है. बच्चे बीमार हो रहे, कोई उसका ध्यान नहीं हो रहा. कृपा करके दवा डाले डाले और ये बांट के इधर ध्यान करें. उनको बोलो तो कचरा बोलते 50 रुपये दो, 100 रुपये दो, कहाँ से देंगे. प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाऊ शकते, याचा उपयोग रस्ते डांबरीकरणामध्ये होऊ शकतो, अशी माहिती डॉक्टर सोनकुसरे यांनी दिली आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा यक्ष प्रश्न निर्माण झालाय, त्यावर डॉक्टर सोनकुसरे यांनी हा उपाय सांगितलाय. देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे, त्या अनुषंगाने मला आपणाशी फक्त एवढी चर्चा करायची आहे की बऱ्याचदा आपण स्वच्छता करतो म्हणजे काय करतो की झाडू मारतो किंवा कचरा एका ठिकाणाहून दुसरीकडे कुठेतरी जमा करतो, परंतु अंत्य म्हणजे शेवटी या कचऱ्याची विल्हेवाट कशी होते हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आला. जास्तीत जास्त आपण स्वच्छता करायची म्हणजे आपल्या घरासमोरचा कचरा दुसऱ्याच्या घरासमोर टाकायचा, दुसऱ्यातून तिसऱ्याच्या घरासमोर, असं करत करत कुठेतरी तो कचरा साठवला जातो. कॉर्पोरेशनचे लोक ते कचरा उचलतात आणि कुठेतरी डम्पिंग स्टेशनला नेऊन ठेवतात. शेवटी डम्पिंग स्टेशनमध्ये शेवटी कचरा झालाच. महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की प्लास्टिक उचलणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्या प्लास्टिकला सेग्रिगेशन करणं म्हणजे त्याला बाजूला करणं, इतर कचऱ्यापासून त्याला अलग करणं आणि प्लास्टिकची वेगळी व्यवस्था करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मी एक असं साधा मार्ग सुचवलेला आहे की बहुधा खाली पडलेला कचरा कोणी हाताने उचलायची इच्छा करत नाही. कॉर्पोरेशनचे कर्मचारी किंवा स्वीपर लोक जे आहे, सफाई कामगार, नाल्यामध्ये पडलेला कचरा प्लास्टिक उचलायची शक्यता त्यांची फार कमी असते, कारण ते हाताने पकडण्याची इच्छा कोणाची मानसिक इच्छा नसते. त्यासाठी साधं एक मी एक सळक आणि त्याला एक मूठ तयार केलेली आहे,
आणि त्याच्यामध्ये त्याला तीक्ष्ण केलेलं आहे, तर त्याला कोचून कोचून आपण सगळ्या प्रकारचा कचरा एका ठिकाणी जमा करू शकतो. एखाद्या वेळेला पिशवीमध्ये असेल तर त्याला ते एखाद्या अंकुश असलेल्या सळ्याकीसारखे अवजार जर आपण तयार केले झालं जास्त खर्च येत नाही, त्याप्रमाणेही असा कचरा उचलू शकतो. आणि सगळा प्लॅस्टिक आपण एखाद्या पिशवीमध्ये एखाद्या बकेटमध्ये जर जमा केला आणि या कचऱ्याचं रिसायकलिंग केलं, मी आत्ताच काही दिवसांपूर्वी डिस्कवरी चॅनलमध्ये पाहिलं की या कचऱ्याचे 1 सेंटीमीटर किंवा 1 इंचाचे तुकडे केल्या जातात. हे तुकडे करायला फारसा खर्च येत नाही. एखादं जर ग्राइंडिंग मशीन असेल त्याप्रमाणे तयार केली तर हे सगळ्या प्लॅस्टिकचे किती असलं तरी त्याचे तुकडे केल्या जाऊ शकतात. आणि मग हे तुकडे रस्ता तयार करण्याच्या ह्याच्यामध्ये मोठे बोल्डर जे सगळ्यात खाली टाकले जातात त्याच्यामध्ये टाकल्या जातं टाकल्या गेलं तर बऱ्याच प्रमाणात प्लॅस्टिकची विल्हेवाट चांगल्या रीतीने आपण करू शकू. उलट आपल्याला प्लॅस्टिक कमी पडेल इतक्या प्रमाणे आपण त्याच्यामध्ये टाकू शकू. यामुळे आपला रस्ताही जास्त मजबूत होईल आणि बोल्डरला जी एक पकड आहे ती पण निर्माण होईल. मी डिस्कवरी चॅनलमध्ये 4-8 दिवसापूर्वी बघितलं तर त्यामध्ये त्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये बहुधा मला वाटतं ते UKचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हा 1 सेंटीमीटरचे जे तुकडे आहेत ते त्यांनी काँक्रीटमध्ये मिसळून त्यांनी रेल्वेच्या स्लीपर तयार करण्यामध्ये उपयोगात आणला. आणि अशा प्रकारचे हे जे रेल्वेचे स्लीपर्स आहेत ते रुळाच्या खाली ठेवण्यात येतात, ते सर्वसाधारण काँक्रीटपेक्षा 1.5 पटीने मजबूत आहेत असं ते निदर्शनास आलं. तर आपल्याला अशाही प्रकारे या प्लास्टिकची विल्हेवाट करता येईल. दुसरं, आपण जे काही बांधकाम करतो त्याच्यामध्ये आपण जे भरण भरतो त्याच्यामध्ये याला टाकता येईल. तर अशा प्रकारे प्लास्टिकची विल्हेवाट जर केली तर कचरा दिसणारच नाही मुळात, कारण कागद हा 2 दिवसामध्ये जीर्ण होणारा पदार्थ आहे, कापड हे 1 महिन्याच्या आतमध्ये जीर्ण होणारा पदार्थ आहे, इतर खाद्यवस्तू त्या लवकर परिश होण्यासारख्या म्हणजे नष्ट होण्यासारख्या आहेत. दिसतं आपल्याला कचरा तो प्लास्टिकच्या रूपामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाची मोहीम याच्यामध्ये प्लास्टिक उचलण्याची, सगळ्या लोकांना जाणीव करून देण्याची की प्लास्टिक बाहेर फेकू नका, ते जमा करून ठेवा आणि कॉर्पोरेशनच्या सफाई कामगारांच्या हातामध्ये द्या. आणि त्यांनी या प्रकारे अशी विल्हेवाट केली तर कदाचित बऱ्याच प्रकारे आपण स्वच्छता मोहीम चांगल्या प्रकारे राबवू शकतो. आपल्याला ठिकठिकाणी जे ढग दिसतात ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असलेला कचरा आपण गंगा अभियानमध्ये देखील पाहतो, जिथं TV वरती आपल्या मार्फत दाखवण्यात येतं, तर तिथे अशा पिशव्या भरलेला जो कचरा असतो तो तरंगताना दिसतो. तर मुळात या पिशव्याच तिथे जर काढून टाकल्या, आपण प्लॅस्टिक तिथून काढलं, तो उरलेला पदार्थ जो आहे तो समोर लवकर नष्ट होणार आहे, परंतु प्लॅस्टिक मात्र लवकर नष्ट होत नाही. म्हणून प्लॅस्टिकचे अशा प्रकारेही आपल्याला विल्हेवाट करता येईल असं एक मला सर्वसाधारणपणे वाटतं. धन्यवाद. प्रचंड वृक्षतोड झाल्याने वृक्षारोपण ही काळाची गरज झाली आहे, ही निकट लक्षात घेऊन अमीनुल उलम मदरशात वृक्षारोपण करण्यात आलं. वृक्षारोपणाची गरज लक्षात घेऊन अमीनुल उलम मदरशात वृक्षारोपण करण्यात आलं. गुलिस्ता नगरमध्ये SG संघटनेच्या वतीने नववर्ष व मुहर्रमचा पावन महिना सुरू होत असल्याबद्दल हा उपक्रम राबवण्यात आला. नागपूर गेट पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल किनगे यांच्या हस्ते झालेल्या वृक्षारोपण समारंभाला पत्रकार नासिर हुसेन, उपनिरीक्षक राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एरवीनमध्ये उपचारादरम्यान संत गुणवंत बाबांनी देह ठेवला म्हणून त्यांचं समाधीस्थळ म्हणून येथे शरण पादुका ठेवण्यात आल्या होत्या. मात्र येथे गांजा पिणाऱ्यांचा डेरा राहत असल्याने रुग्णांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन एरवीन प्रशासनाने पादुका हटवल्या आहेत. इरविनमध्ये गुणवंत बाबांचं समाधीस्थळ म्हणून चरणपादुका ठेवण्यात आल्या होत्या. येथे अवैध कामं चालत गांजा ओढणाऱ्यांचा येथे सतत डेरा असे, याचा त्रास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होत असे, याची दखल घेऊन इरविन मधील चरणपादुका हटवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने लघुपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 8 ते 15 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. यंदाचा हा महोत्सव 8 ते 15 जानेवारी दरम्यान पुण्यामध्ये संपन्न होणार आहे. महाराष्ट्रात पर्यटनास चालना देण्यासाठी MTDCने राबवलेला हा उपक्रम आहे. नवीन चित्रपट निर्माते विद्यार्थी यांना आपली कलात्मक सौंदर्यात्मक गुणवत्ता दाखवण्याची संधी देण्याची संकल्पना या स्पर्धेमागे आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक, पारंपरिक ठेवा आणि संस्कृती या लघुपटातून दिसणार आहे. एका पत्रकार परिषदेत या महोत्सवाविषयीची माहिती देण्यात आली. हे जे लघुपट स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि MTDCच्या कोलॅबोरेशनमध्ये पुणे इथे 7 ते 18 जानेवारी 2015 या कालावधीमध्ये
आयोजित करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे आपलं विजन आहे या स्पर्धेचं, जे इच्छुक असतील त्यांनी कल्पनात्मक, सौंदर्यात्मक आणि गुणवंत दाखवण्याची संधी त्यांना देण्यात येणार असून, याच्यामध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक आणि पारंपरिक ठेव आणि संस्कृती हे या लघुपटात दिसणार असून, जे याच्यात सहभागी होणार त्यांना पारितोषिकही देण्यात येणार आहे. ते पारितोषिक म्हणजे प्रथम पारितोषिक असेल 1 लाखाचं, द्वितीय असेल 50,000 आणि तृतीय असेल 25,000 असं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. तसेच याची जर अधिक माहिती हवी असेल तर www.pifindia.com या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. आणि याची अंतिम तारीख जी नोंद करायची आहे, म्हणजे प्रादेशिक कार्यालय इथेही ते नोंद करू शकतात 15 नोव्हेंबरपर्यंत. नेमका या स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश काय? या स्पर्धेचा आयोजनाचा उद्देश आहे की जे डॉक्युमेंटरीचे फिल्म करणारे जे नवीन असतील, जे जस्ट एंट्री झाले आहेत याच्यामध्ये, या फील्डमध्ये, तर त्यांना याच्यामध्ये संधी मिळणार आहे त्यांचं डॉक्युमेंटरी फिल्म लोकांसमोर प्रोजेक्ट करण्यासाठी. जे 3 ते 10 मिनिटाचं त्यांना जे टाइम स्पॅन दिला आहे, त्या टाइम स्पॅनमध्ये ते त्यांची क्रिएटिव्हिटी किंवा त्यांचं लॉजिक थिंकिंग जे आहे ऐतिहासिक, नैसर्गिक या विषयावर ते दाखवू शकतात. बजरंग टेकडी येथे इतवारा बाजार किराणा असोसिएशनच्या वतीने अन्नकूटाचं आयोजन करण्यात आलं. शेकडो भाविकांनी व मान्यवरांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षी बजरंग टेकडी येथे अन्नकूटाचं आयोजन करण्यात येतं. यंदाही इतवारा बाजार किराणा असोसिएशनच्या वतीने अन्नकूटाचं आयोजन करण्यात आलं. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया, राजेश पड्डा, जब्बारभाई, मजहरभाई, आशिष शर्मा, मदनलाल गुप्ता, भागचंद साहू, प्रवीण साहू, शंकर गुप्ता या मान्यवरांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. शेकडो भाविकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतला. इतवारा बाजार किराणा बाजार की ओर से और यहाँ सैकड़ों लोगों ने यहाँ प्रसाद का ग्रहण किया है और सब यहाँ हमारी एक जुट दिखती है. ये जैसा पुराना देवस्थान है बजरंग टेकड़ी, यहाँ पे बहुत अच्छी सुधारना हुई है और जैसा ये बच्चे हैं, ये इनका टीम वर्क जो है बहुत ही मजबूत है और बहुत दिल और जान से यहाँ मेहनत करते हैं. पहले खंडहर हो गया था, ये प्राचीन मंदिर है, जैसा संतों का मंदिर है, ये पुराने संत बहुत आते थे यहाँ. लेकिन ये बच्चों की मेहनत, थोड़ा सा ये खस्ता हो गया था, लेकिन ये बच्चों की मेहनत, अभी भी बहुत मेहनत भी करते हैं और इसको बहुत ही अच्छा कर दिया इन्होंने, ये अवस्था वगैरह सभी बातें होता है. और ये यहाँ 3 बार 108 रामायण हो चुकी है. मतलब ये हम तो देख रहे बचपन से संतों के हाथ की बसाई सब मूर्ति है, ये सब प्राचीन मूर्ति है और 3 बार 108 रामायण हो गई है. मतलब शहर में फेमस है, अन्नकूट वगैरह होते रहता है. बाकी भी अगर महाशिवरात्रि, हनुमान जयंती, बाकी भी कार्यक्रम यहाँ होते रहते हैं. अमरावती रिटेल किराना एसोसिएशन के जो अमरावती शहर में 11 जोन है, उसमें से इतवारा बाजार जोन ये सबसे एक्टिव जो जोन है. और 2 नंबर पे हमारे जो आता है वो भाजी बाजार जोन है. ऐसे जो 11 जोन में अलग अलग उपक्रम चालू रहते हैं, उसमें इतवारा बाजार एक सामाजिक तौर पे भी जो अलग अलग कार्यक्रम करता है, उसमें हर दिवाली के बाद में ये एक अन्नकूट का कार्यक्रम का आयोजन यहाँ पे करता है. तो मैं आयोजनकर्ताओं को अध्यक्ष की तरफ से धन्यवाद देता हूँ और ऐसी ही एकता और आगे भी अलग अलग कार्यक्रमों में दिखे ऐसी मैं मनोकामना.